राज्यात गेल्या पाच वर्षापासून गुटखा बंदी असताना परराज्यातून गुटख्याची तस्करी ही चालूच आहे अनेकदा कार्यवाही करून देखील गुटखा बंदी यशस्वी होत नाही सर्रास गुटखा विकला जात आहे गुटखा कर्नाटकातून महाराष्ट्रात येण्याचे प्रमाण जास्त आहे परंतु लाखो रुपयांचा माल जप्त करून देखील गुटखा टपऱ्यात सर्रास भेटतो या बंदीचा फटका हा सामान्य जनतेसच अधिक प्रमाणात बसतो गुटखा विकणारे व खाणारे हे दोन्ही वर्ग गरीबच जास्त आहेत असे जनतेतून चर्चेले जात आहे एएस एस न्यूज विशेष प्रतिनिधी बाबूबाई शेख आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद